देशात आणि राज्यात तरुणांना रोजगाराची खोटी आश्वासने देणाऱ्या भाजप सरकारविरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जवाब दो आंदोलन करण्यात आले. लाल महाल येथून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हे आंदोलन जाऊन धडकलंय. ह्या देशात भाजप सरकार आल्यानंतर दरवर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले गेले, परंतु या सरकारचा कालावधी आता पूर्ण होत आला तरी रोजगार दिला गेला नाही. फक्त रोजगाराचे गाजर ह्या सरकारने तरुणांना दाखवले. ह्या विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज तरुण मुलांच्या मध्ये, विद्यार्थ्यांच्या मध्ये जो आक्रोश आहे तो आम्ही आज त्यांच्या वतीने मांडतोय. दरवर्षी या फसव्या सरकारनं 2 कोटी रोजगार देऊ असं आश्वासन दिलं होतं. 4.5 वर्ष झाली, काम कमी, जाहिरात फार आणि नोटाबंदीचा करून वार, तरुणांना केलं बेरोजगार अशी परिस्थिती यांनी या ठिकाणी घडलेली आहे. त्याच्यामुळं जवळपास 2 कोटी तर सोडाच, दरवर्षीच्या 10 कोटी नोकऱ्या मिळायला पाहत्या, त्या न जाता कित्येक कोटी लोकांच्या नोकऱ्या या ठिकाणी गेलेल्या आहेत. त्याच्यामुळं या फसव्या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनाची त्यांना आठवण करून देण्यासाठी या ठिकाणी मोर्चा काढतोय.